हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू इंडियन मॉम स्नेहल. इंडियन मॉम स्नेहलमध्ये मी स्नेहल तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. तर आज गुढीपाडवा, त्यानिमित्त मी तुमच्यासोबत माझा हा छोटासा व्लॉग शेअर करू इच्छिते. तर सगळ्यात प्रथम तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे गुढीपाडवा, 6 एप्रिल 2019, वार शनिवार. तर चैत्र शुद्ध प्रतिपदा, हिंदू नववर्षाची सुरुवात आजपासनं होते. तर मला जेवढी माहिती तेवढी मी तुम्हाला गुढीपाडव्याची माहिती सांगू इच्छिते. तर आज चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामानं वालीचा वध केला होता, तो विजयोत्सव दिवस म्हणजेच आजचा गुढीपाडवा. हे तर झालं प्रभू रामाच्या काळातलं. थोडं आणखी मागे जाऊयात की ब्रह्मदेवानं सृष्टीची निर्मिती ही आजच्या दिवशी केली होती, म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला. तसेच याच दिवशी शके 1941 राजा शालिवाहन यानं त्या नवीन वर्षाची कालगणना सुरू केली होती, ते म्हणजे आजचा दिवस. तर गुढीपाडव्याचं असं खूप सारे महत्त्व आहेत. तर गुढी ही सकाळी सूर्योदयासोबतच घरोघरी दारात उभी केली जाते व तिची मनोभावे पूजा केली जाते व गुढीला आपण एक शुभ शकून मानतो व एक झाडांना ह्या आजपासनं पालवी फुटायला सुरुवात होते. तर गुढीपाडव्याचं असं खूप सारं महत्त्व आहे. हिंदूंचा नवीन वर्ष आजपासून सुरू होतं. शिवाय असं बोलत नाही मी त्याला, सॉरी, थोडंसं मध्ये इंटरप्ट करून त्याला त्याचं ऐकवते तुम्हाला, कारण तो असा बोलत नाही, त्याला ज्यावेळेस बोल म्हणाल तेव्हा. शो काय काय पडला? अरे माता, मग ये ना परत इकडे. काय पडलेलं? काय पडलेलं? कुणाची पेन? तुझी आहे? आणि तू काय करतो पेनानं? पेनानं काय करतो? बर ठीक आहे, बस ना माझ्या जवळ इथे बसला तर आपण बोलूया. का बोलूया? काय बोलायचंय? सगळ्यांना हॅपी न्यू इयर म्हणे एकदा. हॅपी न्यू इयर तिकडे बघून कसं म्हणायचं? हॅपी न्यू इयर तोंडात नाही घाल, हॅपी न्यू इयर म्हण सगळ्यांना. तर अशा प्रकारे सगळे हिंदू लोक पूर्ण भारतात गुढीपाडवा सेलिब्रेट केला जातो. प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या नावानं त्याला संबोधलं जातं. तसंच महाराष्ट्रात असं गुढीपाडवा बोलला जातं. तर आजच्या दिवशी सगळे घरात गुढी उभारतात, गोड धोड नैवेद्य बनवतात, गुढीला नैवेद्य दाखवतात. तर मी माझा गुढीपाडवा कशा प्रकारे सेलिब्रेट केला ते मी तुम्हाला आता दाखवू इच्छिते. चला तर मग सुरुवात करूया. प्रथम माझ्या रांगोळीपासून बघूया. Thank you.
म्हणजे माझी आमटी झालेली आहे. सॉरी मी रेसिपी दाखवणार होते तुम्हाला, पण मध्ये शिवाय उठला आणि मग तो रडायला लागला, त्यामुळे मी पटकन करून घेतली. नेक्स्ट टाईम तुम्हाला जरूर मराठवाडी स्टाईल येळवण्याची आमटी. भजे, तळण, येळवण्याची आमटी, पुरणाच्या पोळीसोबत खायला दूध, भात, पुरणाची पोळी. माझा नैवेद्य रेडी आहे. तुम्ही खात होते का लहानपणी असं? आवडायच तुम्हाला? आणि ते तसं गळ्यात वगैरे बांधायचं का तुमच्या? आणि असे हार आम्ही खूप खायचो. दोन तीन हार तर फस्त केले शिवाय सोडत नसायचो. होय, ते गळ्यात हार बांधायचे, हातात बांधायचे, मग ते असं असं खायचा, गळ्यातला असं घेऊन खायचा. पण आजकालचे मुलं हे छोटसा नको म्हणतो. तू का नाही खाते घाटी, तुला आवडत नाहीये? हा इकडे असाय असाय, हा इकडून ये, इकडून ये, तू दिसत नाही. हा आता दिस. आज शिवायने पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन ड्रेस घातलेला आहे, तर अशो तुला हा ड्रेस कोणी आणलाय सांग ना. मा आणलाय म्हणजे त्यानं स्वतःच जाऊन आणलाय. तर त्याला नाही आवडत आहे अशी घाटी खायला. तर सो फ्रेंड्स, कसं वाटलं तुम्हाला माझं हा गुढीपाडव्याचं सेलिब्रेशन? मला जरूर कळवा. आणि आता तुमच्या सगळ्यांसमोर एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं असेल, ते कसं सांगू? तर ह्या सगळ्या सेलिब्रेशनमध्ये गुढी कुठे आहे आमची? तर फ्रेंड्स, मी गुढी उभारली नाही आहे, कारण माझं सासरी गुढी उभारतात, उभारतोत आम्ही. आम्ही दरवर्षी पाडव्याला तिकडेच जातो, तर म्हणून मग मी इथे गुढी उभारली नाही आहे. तर मी मग अशा प्रकारे गुढी सेलिब्रेट केली. आय होप तुम्हाला सगळ्यांना बघून मजा आली असेल माझ्या शिवायची मस्ती. तर आता खूप जास्त भूक लागलेली आहे. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मग कसा झाला स्वयंपाक? उत्तम झालेला आहे. हो का? आता आम्ही गुढी पाडव्याचं दोघं जण खात आहोत. हो, स्वयंपाक अगदी छान झालेला आहे असं म्हणता येईल. ही पोळी आहे. आता आपण थोडे तुमच्या सोबत भजे शेअर करूया. शिव पण भजे खातो, त्याला पण खूप आवडतात. हे दूध आहे, येळवण्याची आमटी आहे, चपाती आहे, पोळी आहे, राईस आहे आणि हे तळलेले सर्वच पदार्थ खूप छान चविष्ट आणि रुचकर झालेले आहेत. थँक्यू, धन्यवाद. शो तू सांग ना, मम्माने कसं केले? पोळी छान केली आहे का? कशी केली आहे तू सांग की, तुझ्या स्टाईलमध्ये कशी? तशी. आणि थँक्यू बोल मग, मी छान छान स्वयंपाक केला की नाही मग? थँक्यू, ते छान झालं. थँक्यू कसं? अरे बापरे. आणि एक स्माईल दे की. आणि किसे इकडे बघू. मी परवा एक व्लॉग टाकलेला आहे माय मॉर्निंग रुटीन, तर तो खूप मोठा झाला आहे आय नो, पण तो इतका छान झाला आहे माझ्या दृष्टीने की मला तो कुठे कट करावा, कुठे एडिट करावा ते सुचत नव्हतं. कारण खूप छान, तुम्ही जर पुढे पुढे जाऊन बघताल तर शिवायचे त्यात खूप छान छान मुमेंट्स आहेत. आणि तो खूप छान खेळत होता, वागत होता, त्याला खूप छान वाटत होतं कॅमेऱ्यासमोर. त्याच्यामुळे मी तो व्लॉग खूप मोठा केला आहे. सो प्लीज तुम्ही एकदा नक्की बघाल व मला सांगाल तो व्लॉग कसा वाटला ते. मी त्याची लिंकवरती तुम्ही आय बटन प्रेस करा, तिथे देऊन टाकेल. तर सो प्लीज तोही व्लॉग बघा आणि मला जरूर कळवा कसा वाटला. हां, शुभ सगळ्यांना बाय करा. हां बाय, भेटूया मला लवकरच. कसं म्हणायचं?
आणि काय काय ते गंध लावलंय, गंध लावलाय, कोणी लावला? तूच लावला का? तुला येत तर का शुभू? मी लावलंय ना तुला, मी लावलंय शना. कोणी लावला? मी. डॅडीला पण लावला का? हो डॅडीला पण लावला. आणि परत एकदा सगळ्यांना बाय बाय बाय. अजून एकदा. अरे बापरे कशी पण परत एकदा, परत एकदा, परत एकदा प्लीज. कशी? व्हेरी गुड. बाय बाय. चला फ्रेंड बाय बाय करा की.